नमस्कार मी अस्मिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत अतिशय मंगलमयी मनाला आनंद देणारा देवीचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र लवकरच चालू होते आहे घरोघरी घटस्थापना केली जाते या दिवशी अखंड दीप लावला जातो देवीसाठी उपवास केले जातात देवीच्या विविध रूपांचं पूजन केलं जातं देवीसाठी दुर्गा सप्तशतीचे पारायण केले जातात देवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाची माळ अर्पण करणे ही प्रथा आहे म्हणजे नऊ दिवस नऊ माळ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात कुठल्या दिवशी कुठल्या फुलांची माळ अर्पण करायची ते बघूयात दिवस पहिला या दिवशी देवीला पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते शेवंती सोनसाफा ह्या फुलांचा उपयोग करून माळ बनवली जाते दुसऱ्या दिवशी देवीला पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ चढवली जाते जसे की मोगरा चमेली आनंत. दिवस तिसरा तिसऱ्या दिवशी देवीला निळ्या फुलांच्या रंगांची माळ अर्पण केली जाते निळी फुलं जसे की गोकर्ण कृष्ण कमळ दिवस चौथा या दिवशी देवीला केशरी म्हणजेच भगव्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसे की तेरडा अबोली दिवस पाचवा या दिवशी देवीला बेलाच्या पानांची माळ चढवली जाते दिवस सहावा या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते दिवस सातवा या दिवशी देवीला नारंगी रंगाच्या फुलांची माळ चढवली जाते जसे की झेंडू किंवा नारंगी रंगाची वेगळी फुले दिवस आठवा या दिवशी देवीला तांबड्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं की कमळ जास्वंदी कनेर गुलाब सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस या दिवशी देवीला कुंकुमार्चन केले जाते म्हणजे देवीला कुंकू अर्पण केला जातो या होत्या नऊ दिवस माळ अशाच पद्धतीने नऊ दिवस देवीला नऊ प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो तो पाहण्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात अशाच छान व्हिडिओसहित धन्यवाद